नमस्कार, मी डॉक्टर सुनील भोईटे. आज आपण तर्कशास्त्रातील अनुमान आणि तर्क याविषयीची माहिती आणि त्या माहितीनंतर आपण जे अनुमानाचे प्रकार केलेले आहेत, विगमन आणि निगमन, त्यापैकी निगमनात पुढे व्यवहित अनुमान आणि अव्यवहित अनुमान असं आपण पाहिलेलं आहे. अव्यवहित अनुमान म्हणजेच एका आधारविधानापासून लगेच निष्कर्ष किंवा थेट निष्कर्ष आपण काढतो, त्यापैकीच एक प्रकार प्रतिवर्तन म्हणजेच अवर्जन याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत. आता प्रतिवर्तन, त्याची जी व्याख्या दिली जाते त्या व्याख्येनुसार दिलेल्या विधानापासून उद्देशपद व विधेयपद यांच्या जागा न बदलता विधेयपदाच्या जागी विरुद्ध अर्थाचे पद लिहून दिलेल्या विधानांचा गुण बदलून जो थेट निष्कर्ष काढला जातो त्यास प्रतिवर्तन असे म्हणतात. म्हणजे विधेयाच्या विरुद्ध अर्थाचे पद किंवा विधेयाला न हा शब्द जोडून देखील आपण ते विरुद्ध अर्थाचे पद अशा अर्थाने पुढे विधान घेत असतो. मग ही विधानं कोणकोणत्या प्रकारची आहेत, तर ए, ई, आय आणि ओ या चारही प्रकारांचं प्रतिवर्तन हे आपल्याला करता येतं. आपण इथे ए विधानाचं प्रतिवर्तन काय होईल हे पाहतो. ए विधानामध्ये दिलेले विधान जे आहे ते सर्व उद्देश विधेय असतात. हे सूत्र आपल्याला अगोदर तयार करायचं आहे आणि याचं प्रतिवर्तन काय होणार आहे, तर ते प्रतिवर्तन एकही उद्देश न विधेय नसतो या पद्धतीचं होणार आहे. मग याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण आपण घेऊया की सर्व माणसे प्रामाणिक असतात याचं प्रतिवर्तन हे एकही माणूस न प्रामाणिक नसतो किंवा एकही माणूस अप्रामाणिक नसतो असं आपल्याला घेता येईल. त्यानंतर पुढचं विधान जे आहे ते आहे ई विधान. या ई विधानाचं प्रतिवर्तन करीत असताना त्याचंही सूत्र आपण तयार करूया. एकही उद्देश विधेय नसतो आणि त्याचं प्रतिवर्तित सूत्र जे होईल ते सर्व उद्देश न विधेय असतात. त्याचं उदाहरण आपण इथं घेऊया. एकही ससा हत्ती नसतो आणि त्याचं प्रतिवर्तित रूप जे होईल ते सर्व ससे न हत्ती असतात या पद्धतीनं होईल. पुढे आय विधानाचं प्रतिवर्तन याचंही सूत्र तयार करू. त्यावेळेस काही उद्देश विधेय असतात, त्याचं प्रतिवर्तित सूत्र काही उद्देश न विधेय नसतात. त्याचं उदाहरण आपण इथे घेऊया. काही माणसे प्रामाणिक असतात आणि त्याचं प्रतिवर्तित रूप जे आहे ते काही माणसे न प्रामाणिक नसतात या पद्धतीनं होईल. पुढे ओ विधानाचं प्रतिवर्तन जे आहे त्या ओ विधानाच्या प्रतिवर्तनामध्ये त्याचंही सूत्र आपण तयार करतो. काही उद्देश विधेय नसतात आणि त्याचं प्रतिवर्तित सूत्र पुढे तयार होतं. काही उद्देश न विधेय असतात. त्याचं उदाहरण आपण घेऊया. काही नद्या लांब नसतात, त्याचं प्रतिवर्तन काही नद्या न लांब असतात. इथं थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ए विधानाचं प्रतिवर्तन ई विधानामध्ये, ई विधानाचं प्रतिवर्तन ए विधानामध्ये, आय विधानाचं प्रतिवर्तन ओ विधानामध्ये, तर ओ विधानाचं प्रतिवर्तन आय विधानामध्ये होत असताना आपल्याला इथं दिसून येतं. धन्यवाद.